गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामुळे 10,000 हून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले होते। याच धर्तीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना पूरबाधित क्षेत्रात राबविण्यात येत आहेत। याचा आढावा घेण्यासाठी व पुरामुळे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सिरोंचा येथे भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते। संजय मीणा यांनी पुरानंतर येणारे जलजन्य आजार साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी सूचना केल्यात। गावातील पाण्याचे स्त्रोत निर्जंतुक करून आरोग्यविषयक गावोगावी तपासण्या राबविण्याच्या सूचना केल्यात। जिल्हा प्रशासनाकडून काही प्रमाणात आवश्यक साहित्य पूरबाधितांना देण्यात आले आहे। यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाच्या नियोजनाबाबत आढावा घेतला व पूरबाधित क्षेत्राची सिरोंचा येथे पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तातडीने पंचनामे करावेत असे आदेश तालुका प्रशासनाला दिलेत।